एक कोल्हा पक्का चोर होता, पण एका म्हातारीने या कोल्ह्याची कशी खोड मोडली नीट ऐका. कोल्होबा कोल्होबा बोर पिकली. एक म्हातारी एका झोपडीत एकटीच राहत होती. कोणी तिच्या घरात नव्हतं. झोपडीच्या मागे एक मोठ बोरांचं झाड होत. म्हातारी काय करायची, रोज पिकलेली बोरं गोळा करायची, बाजारात विकायला जायची आणि पैसे मिळतील त्याच्यामध्ये सगळं सामान आणून आपली एकटी एकटी जेवायची आणि मजेत राहायची. एक दिवस काय झालं, म्हातारी बोरं वेचायला गेली आणि पाहते तर काय, एकही बोर शिल्लक नाही आणि उलट तिच्या पायरीवर तर कोणीतरी घाण करून ठेवलेली. म्हातारी म्हणाली, अरे काल तर केवढी तरी बोरं दिसत होती, आज सगळी बोरं गेली कुठे. जाऊ दे, कोणीतरी नेली असतील झालं. म्हातारी बिचारी तशीच झोपून गेली. दुसऱ्या दिवशी परत बोरं वेचायला गेली आणि दार उघडून पाय बाहेर टाकते तर काय, शी घाणीत पाय गेलेला सगळा. म्हातारी म्हणाली, अरे कोण खाण करून गेलं. तिने तसाच जरा पाय पुसला धुतला आणि बोरं वेचायला गेली. पुन्हा आज एकही बोर नाही. कोणीतरी बोरं चोरताना दिसताय बहुतेक, म्हातारीला वाटलं. मग ती म्हणाली, आता चोराला पकडलाच पाहिजे. मग रात्रीच्या वेळेला म्हातारी लवकर जेवली बिवली, सगळा दिवा बिवा घालवून टाकला घरातला आणि दाराला बारीक फट ठेवून पाहत बसली, कोण येत आहे कोण येत आहे कोण येत आहे. एक तास झाला, दोन तास झाले, 10 वाजले 12 वाजले, कोणीच येईना. म्हातारीला वाटलं, चला आता जाऊन झोपूया. आणि म्हातारी झोपायला जाणार एवढ्यात पानांचा आवाज आला. म्हातारी परत फटीला डोळे लावून बसली आणि पाहायला लागली, कोण येत आहे कोण येत आहे. तिला एक कोल्होबा येताना दिसला. कोल्होबा आला, पुढे आला, त्याने म्हातारीच्या दाराकडे पाहिलं. अरे म्हातारी झोपलेली दिसतीये, आता बोरं खायला हरकत नाही. कोल्होबाने भरपूर बोरं खाल्ली आणि हळू 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 म्हातारीच्या झोपडीजवळ आला. म्हातारीच्या पायरीवर तिथे शी करून ठेवली, बिया सगळ्या थुंकून ठेवल्या आणि पळून गेला. म्हातारी म्हणाली, असं काय, बघते आता. दुसऱ्या दिवशी म्हातारीने सकाळी काहीच केलं नाही. संध्याकाळी परत ती वाट पाहायला लागली की आज आता कोल्हा परत येणार बोरं खायला. म्हातारीने काय केलं, चुलीवर एक तवा तापत ठेवला. तवा तापून लाल 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 झाला आणि म्हातारी कोल्होबाची वाट बघत बसली. ठरल्याप्रमाणे 12 वाजून गेल्यावर आला कोल्होबा. त्याने पाहिलं म्हातारीच्या झोपडीकडे, काळोख दिसतोय, चला खाऊया बोरं. गेला कोल्होबा बोरं खायला, तर म्हातारीने दाराच्या फटीतून हळूच तवा बाहेर पायरीवर ठेवला. कोल्होबा आला, अरे आज म्हातारीने आपल्याला बसायला लाल लाल पाट ठेवलेला दिसतोय. कोल्होबा पुढे आला आणि बसला पाटावर. पाटावर बसतो तर काय, ओय 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 ओय, भाजलं 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 भाजलं. म्हातारी लगेच काठी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, कोल्होबा कोल्होबा बोरं पिकली. कोल्होबा म्हणाला, नाही नाही म्हाता रेटेरी भाजली. आणि धूम रानात पळून गेला. काय कशी खोड मोडली म्हातारीनं कोल्होबाची. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional.